विनीताई खतार या मोहोळ तालुक्यातील लांबोटी यादवचे रहिवासी आहेत. सन 1980 साली त्यांनी आपल्या महामार्गावरती एक छोटस चहाचं कॅन्टीन सुरू केलं होतं. पुढे त्यांचं झोपडीत रूपांतर झालं आणि सन 1990 साली त्याच टपरीवादा कॅन्टीनचं हॉटेल जय शंकर या नावानी त्यांनी सुरू केलेलं आहे. त्याचा चिवडा सर्व लांबोटीचा चिवडा म्हणून जास्त प्रमाणात ओळखला जातो. तर त्यानंतर त्यांनी स्वतंत्र इमारतीमध्ये आता सध्या ते सुरू केलेलं आहे. आणि त्यांचे पती कैलास असे शंकरराव खतार यांच्या मदतीने त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. सध्या त्यांची मुलं सुना नातोडे हे सर्वच या क्षेत्रामध्ये काम करत आहे. अशा ह्या रुक्मिणीताई, आमची पहिली झोपडी होती 3 लाकडाची कोठी, त्यामध्ये आमचे मिस्टर चालू केले होते. मी दुष्काळी सरकार काम करत होते. आमचे मिस्टर काय म्हणले, तिकडं इकडं काम करण्यापेक्षा मला थोडी मदत करू ला. मग मला मदतीला घेतलं त्यांनी. नंतर आम्ही दोघांनी चालू केलं. चालू केल्यानंतर काय वेळेला आम्हाला भांडवलसुद्धा नव्हतं. आमच्या मालकाने हमाली केली, हमाली करून भांडवल केलं. एक कॅटली, एक कप अशी, 2-4 कप अशी होत्या बघा, दांडासुद्धा नव्हतं त्याला कपा, आणि एक कॅटली, एक पातेल, आणि 3 दगडाची चुरी होती आमची. असं भोगलंय आम्ही दुःख, आणि त्यात मिस्टर गेले म्हणून जास्त दुःख झालं, दुसरं काय. माझ्या माझ्या जीवाने मी तोडणार मी वा करणार नाही. माझं सर्व जग असतो तिथं, सारं महाराष्ट्र. मी एवढं कष्टच केले संध्याकाळ, आणि आमचं तसं काय नाही. आम्ही करता करता हळूहळू सावकाश करून एवढा इमारत आतापर्यंत आणली, आणि एकदम भरारी आम्ही मोठी घेतली नाही, कष्टातूनच आम्ही हळूहळू समजून घेतली.